नमस्कार, मी अदिती ऑथेंटिक कोकणमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठीचं साहित्य आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन वाटी बेसन, अर्धी वाटी दाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, हळद, मिक्स मसाला आणि इथे मी एक चमचाभर धने आणि बडीशेप बारीक वाटून घेतलेली आहे. अर्धी वाटी दाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, एक चमचा मिक्स मसाला आणि एक चमचा धने आणि बडीशेप यांची जी पावडर करून घेतलेली आहे हे टाकते मी. आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापल्यावर आपल्याला मोहरी टाकायची आहे, एक चमचा आलं लसूणची पेस्ट, आणि कोथिंबीर. कोथिंबीर झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे. हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं. हे टाकल्यानंतर मी गॅस ऑन करते. मीडियम गॅसवर आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळून घ्यायचं. आपल्या मिश्रणाचा गोळा होत आलेला आहे. मी एक ताटावर थोडंसं तेल ओतते आहे, त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून हाताच्या साह्याने पण हे व्यवस्थित पसरू शकता. आता एक 10 मिनटं आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि 10 मिनटानंतर आपल्याला त्याच्या वड्या कापायच्या आहेत. 10 मिनटं झालेले आहे, थंड झालेलं आहे पूर्ण हे. आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्या कोथिंबीर वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आपला क्रिस्पी कोथिंबीर वड्या तयार आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.